हेलो फ्रेंड्स, माय नेम इज अश्विन चिंचन है और आप देख रहे हैं लिव विद लिव चैनल। सो फ्रेंड्स, आज इस वीडियो में मैं इंट्रोड्यूस करना चाहूँगा डॉक्टर उंडे सर को। ये अनंतराव कंस होम्योपैथिक मेडिकल कॉलेज में असिस्टेंट प्रोफेसर हैं और वो आज हमको इस वीडियो में होम प्लांट्स के बारे में जानकारी देने वाले हैं और उसके क्लिनिकल यूज़ क्या है वो भी हमको बताने वाले हैं, मेडिसिनल यूज़ उसके। और अगर आपको प्लांट चाहिए तो जो मैं कॉन्टैक्ट नंबर दूंगा वीडियो में उस पर आपको कॉल करना है। तो चलो फ्रेंड्स, हम वीडियो स्टार्ट करेंगे। सब्सक्राइब कीजिए लिव विद लिव चैनल को एंड बेल आइकन को प्रेस कीजिए लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। नमस्कार मित्रों, बुलवेल गिलॉय टिनोस्पोरिया कॉर्डिफोलिया इंग्लिश नाम इंग्रजी नाम प्रतिकार शक्ति साठी दिस इज क्रिपिंग प्लांट वेलवर्गीय औषधी वनस्पती। त्याचं जे पान असतं ते हृदयाच्या आकाराचं असतं आणि एक क्राइम्स दिस इज व्हेरी स्पेशल इट्स क्लाइम्स ऑन आझाडिका इंडिका कडुलिंब किंवा लीफ लिंबाच्या झाडावर चढणारी ही गिलॉय वनस्पती अतिशय दुर्मिळ प्रमाणात आढळते। बाकीच्या गिलॉय असतात त्या इतर झाडांवर चढतात आणि क्रिपिंग प्लांट आहे ते दुर्मिळ आहे। तर हे गिलॉय प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये किडनीमध्ये एक्सिरिटीमध्ये लग युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनसाठी तर ह्या वनस्पतीचा मोठ्या प्रमाणावर संपूर्ण जगामध्ये उपयोग होतो आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारची युजफुल अल्कलॉइड आणि अँटीऑक्सिडंट एजंट आहे। तर ही वनस्पती विशेषतः टिनोस्पोरिया कॉर्डिफोलिया ऑन नीम लिंबावर वाढणारी वनस्पती आपण अतिशय दुर्मिळ कमी प्रमाणात लिंबाच्या झाडावरच वाढणारी कमी प्रमाणात आढळते। तर ही वनस्पती चे स्टेम किंवा त्याचं ते खोड किंवा स्टेम्स किंवा काड्या वापरल्या जातात, पानं वापरली जात नाहीत। पानं हे विशिष्ट हृदयाच्या आकाराची असतात, हार्ट शेपेड असतात, म्हणून त्या वनस्पतीला टिनोस्पोरिया कॉर्डिफोलिया असं म्हणतात। तर विशेषतः आयुर्वेदामध्ये लिंबावर चढणारा गिलॉय किंवा गुळवेल मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं। चवीला अतिशय कडवट असतं, जरी नाव गुळवेल असलं तरी चवीला खूप कडवट असतं आणि तापासाठी लहान मुलांमध्ये सुद्धा त्याचा मोठ्या प्रमाणावर इतिहासामध्ये उपयोग आढळतो। तर प्रत्यक्ष जे इतर औषधां बाजारी औषधापेक्षा प्रत्यक्ष औषधामध्ये याचा कसा उपयोग होतो हे याचं तुम्हाला डायरेक्ट टू होम तुम्हाला ही वनस्पती डायरेक्ट प्रत्यक्ष पाहिलेल्या याच्या काड्या अनेक फिरताना या वनस्पती मोठ्या प्रमाणावर आम्हाला आढळतात आणि ते प्रत्यक्ष सॅम्पल बाजारातली औषधं विकत घेण्यापेक्षा जेन्युइन मेडिसिन म्हणून याचा डायरेक्ट टू होम आपल्याला घरी मिळू शकते। अगर आपको व्हिडिओ पसंद आया हो तो सबस्क्राईब कीजिए, बेल आयकन दबाइए और शेअर करना ना बोले।